बेळंकी मिरज रोडवर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक, दोन्ही चारचाकी गाड्यांमध्ये होते हायस्कूलचे शिक्षक. बेळंकी मिरज रोडवरील बेळंकी हद्दीत मांगीरमाळा स्टॉपजवळ हा अपघात झालाय. सायंकाळी 5:30 दरम्यान बेळंकी हायस्कूलचे दोन शिक्षक मारुती डिझायर MH-10CX या गाडीने मिरजकडे जात असताना या गाडीतील ड्रायव्हर असलेले शिक्षकाचा वळणावर ताबा सुटल्याने ते उजव्या बाजूने जात होते. दरम्यान त्याचवेळी जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील महादेव विद्यालयाचे शिक्षक सांगलीहून जतकडे व्हाया सलगरे मार्गे जात असताना समोरासमोर दोन वाहनांची धडक होऊन अपघात झालाय. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही गाड्यांमधील शिक्षकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. हा अपघात झाल्यानंतर काही क्षणातच बेळंकी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर दुखापत झालेल्या शिक्षकांना मिरज ग्रामीण रुग्णालयाकडे पाचारण केले. सदर घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलीस यांना देण्यात आलेली आहे उपस्थित जनतेतून, असं सांगण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.